आज परभणी शहरात छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आज आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार आंदोलन करण्यात आले। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी गरळ ओकली, त्या विरोधात आज परभणीत शिवसैनिक आक्रमक झाले। छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात नारायण राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिक करत असताना पुलिस आणि आमदार राहुल पाटील यांच्यात झटापट झाली। पुलिसांनी पुतळा जाळण्यासाठी विरोध केला। यावेळी आमदार राहुल पाटील यांनी छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, संभा की जय अशा घोषणा दिल्या। तर नारायण राणेचं करायचं काय, खाली मुंडके वरी पाय, तर हा कोंबडी चोर नारायण राणे याची अवकात नसताना त्यांनी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा अपमान केला आहे, त्याला त्याची जागा दाखवून दिली जाईल असे म्हणून नारायण राणे हे मानसिक रुग्ण झाले असून त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावे अशी मागणी आमदार राहुल पाटील यांनी केली असून त्यांनी आक्रमक होत आज नारायण राणे यांचा पुतळा जाळला। या आंदोलनात आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर विवेक नावेंदर, शिवसेना नेते पतंगे, परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम, नवनीत पातपूर, ज्ञानेश्वर पवार, तालुकाध्यक्ष नंदू पाटील अवचार, विष्णू डहाळे, सुभाष जोंधळे, अमोल गायकवाड, बापू तायडे, बाळराजे तळेकर, राहुल खटिंग, मारुती तिथे, उद्धव मोहिते, केदार दुधारे, कैलास पतंगे, गणेश मुळे, शिवकांत देशमुख, सूरज ढोके, कपिल मकरंद, संतोष देशमुख आदींनीही आंदोलन केले आहे। कोंबडी चोर नाऱ्याची अवकात नसताना सुद्धा माननीय उद्धव साहेबांच्या नखाची बराबरी सुद्धा न करणारा हा माणूस याने संपूर्ण महाराष्ट्राचा आज अपमान केलेला आहे। 12.5 कोटी जनतेचा आज त्याने अपमान केलेला आहे, ज्याची कसल्या प्रकारची अवकात नाही अशी पनोती, ही पनोती आज भाजपला लागली आहे आणि 100% भाजपला सुद्धा घेऊन बोलल्याशिवाय हा माणूस राहणार नाही, ज्याची कसल्या प्रकारची अवकात नाही। मी तर म्हणेन की त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये वेड्याच्या इस्पितळामध्ये जमा केलं पाहिजे, कारण त्याचं आता मानसिक संतुलन बिघडलेलं आहे नारायणचं, त्याच्यामुळं त्याला आता हॉस्पिटलमध्ये जमा करावं। या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतोय आणि नारायण राधे आणि त्याच्या संपूर्ण जी काय गँग आहे त्यांना लक्षात ठेवा की गाठ आता शिवसेनेची।